नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, सर्वसन्माननीय व्यासपीठ आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या तमाम महायुतीच्या कार्यकर्ते बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, जगाच्या पाठीवरती देशाची प्रतिष्ठा गेल्या 10 वर्षामध्ये उंचावली गेली. विकसित राष्ट्रांच्या मालिकेमध्ये तुमच्याने माझ्या भारताला गौरवशील स्थान त्या ठिकाणी मिळालं. मोदी साहेबांच्या कर्तृत्वाचा आलेख उभ्या भारताने जगभरामध्ये त्या ठिकाणी अनुभवला आणि आज धर्म आणि जात याच्या नावावरती विभाजन करत माणसामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न इंडिया आघाडीच्या माध्यमातून केला जातो आहे. संविधान संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि आज संविधान बदललं जाणार अशापेक्षा अभय त्या ठिकाणी उठवत आंबेडकरी चळवळींच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केवळ मतांच्या लाचारीसाठी या ठिकाणी केला जातो आहे. अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा तशाच पैसे वातावरण निर्माण करत या देशाच्या संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था अखंडता एकात्मता सार्वभौमत्व टिकवण्याचा प्रयत्न केले 75 वर्ष अविरतपणे त्या ठिकाणी केला गेला, त्याला छेद देण्याचा प्रयत्न दुर्दैवाने तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी केला जातो आहे. मोदी साहेबांनी नेतृत्व स्वीकारल्याच्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये देशाने नेतृत्वपूर्वक पद्धतीची प्रगती केली. प्रचंड प्रभावाच्या पायाभूत सुविधा आपण अनुभवल्या. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अधिक गतिमान आपल्याला झालेला पाहायला मिळाला. संघराज्याच्या कल्पनेमध्ये देशाची साथ एखाद्या राजाच्या पाठीमागे असल्याच्यानंतर हा देश किती प्रमाणावरती प्रगती करू शकतो आहे याचं एकच उदाहरण अटल सेतू. 21 किलोमीटर लांबीचा या देशातील सर्वाधिक लांबीचा पूल केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होते, देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री होते, एकनाथराव तुम्ही त्याला एमएसआरडी खात्याचे मंत्री होतात, त्याच्यामुळे आज आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकला. अशा प्रचंड पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं काम पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी केलं जात असतानाच माझी आपल्याला सर्वांनाच विनंती आहे, जगाच्या पाठीवरती अर्थव्यवस्था आपल्याला वाढवायची आहेस, देशाला गतिमान त्या ठिकाणी करायचं आहे, पण माणुसकीचा धर्म अविरतपणाने उभा करत आज ज्या पद्धतीने फूट पाडण्याचा प्रयत्न ही जातीयवादी शक्ती त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला आज आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागणार आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे, कपिलजी पाटील 2 वेळा त्यांनी नेतृत्व केलं. आपल्याला केवळ त्यांच्या विजयाची हॅट्रिक करायची नाही, त्यांच्या विजयाची हॅट्रिक करायची आहेस, पण या देशाच्या खंडप्रा असलेल्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना बसवत त्यांच्या पंतप्रधानपदाची सुद्धा हॅट्रिक त्या ठिकाणी करायची आहे. आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री महोदय ज्या पद्धतीने आपण काम करतात, देवेंद्रजीची साथ, अजितदादांची साथ, या ठिकाणी रामदासजी आठवले या ठिकाणी आहेत, सर्व समावेशक पैकी विचारसरणी जावायला असते त्याला प्रचंड जनसमुदाय आपल्याला उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद देत असतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मतदारांना माझी नम्रतेची विनंती आहे की आज आपल्याला धनुष्यबाणावरती मतदान करायचं आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघावरती कमळाला त्या ठिकाणी मतदान करायचं आहे. ही जी काही वैचारिक भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी, महाराष्ट्राच्या शाहूफुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेसाठी, जगाच्या पाठीवरती देश विकसित होत असताना तुमचा आणि माझं राज्यसुद्धा त्याच पद्धतीने विकसित करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतो आहोत, याच्यासाठी कल्याण डोंबिवलीकरांना, भिवंडीकरांना माझी नम्रतेची विनंती आहे की प्रचंड प्रमाणावरती 20 तारखेला आपण मतदानासाठी बाहेर पडा. गेले 10 वर्षाची काही गौरवशाली आपण प्रगती पाहत आहोत, ती गौरवशाली प्रगती पुढच्या कालावधीमध्ये अधोरेखित करण्यासाठी आपण सर्वांनी म्हणून काम करावं एवढी विनंती करतो. आपल्या सर्वांच्या अंतःकरणापासून आभार मानतो आणि माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद खासदार महोदय. आणि आता भाजपचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळेजी.